ओदिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली ओदिशा सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील के व्ही सिंग देव आणि प्रवादी परिदा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार आहे ओदिशा विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस जागांपैकी अठ्ठ्याहत्तर जागा जिंकून भाजपानं इथं पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे